वि स खांडेकरांच्या कादंबरी तर लोकप्रिय झाल्याच, परंतु त्यांचे अनेक कथासंग्रहसुद्धा प्रसिद्धीस आले. ऊन पाऊस, सायंकाळ, झिमझिम, दत्तक आणि इतर गोष्टी, प्रसाद अशा कितीतरी त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. मुलांनो, आपणाला कितीतरी कथा आवडतात. यामध्ये कुठल्या कुठल्या कथा येतात? ऐतिहासिक कथा, साहस कथा, जाचक कथा, विज्ञान कथा, रहस्य कथा, कितीतरी कथा आपल्याला माहिती आहेत. परंतु रूपक कथा हा सुद्धा कथेचाच एक भाग आहे. रूपक कथा म्हणजे वि स खांडेकरांची मराठी भाषेला मिळालेली एक देणगीच आहे, बरं का. रूपक कथा म्हणजे काय? रूपक कथेचा आकार हा लहान असतो, छोटीशी असते गोष्ट, परंतु तिच्यामध्ये तिचे वैशिष्ट्य काय रूपक कथेचे? रूपक कथेचे वैशिष्ट्य तर ती लहान तर असतेच आकाराने. अर्धघनत्व, आशय समृद्धता, सूचकता ही तिची ह्या कथेची वैशिष्ट्य असतात. आणि त्याचबरोबर नाट्यात्मकता, पारंपरिकता, संदेशपरता अशी कितीतरी ती वैशिष्ट्य आहे. आणि ह्या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे ही रूपक कथा परिणामकारक होते. रूपक कथेचं एक वैशिष्ट्य काय आहे? तिचा वाच्यार्थ लहान असतो आणि तो अंशतः कमी कमी होतो, परंतु तिचा भावार्थ आणि लक्षार्थ हा खूप वेगळा असतो. आणि म्हणूनच खांडेकरांचे लेखन म्हणजे आदर्श मूल्ये आणि जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान हे असते. सुवर्णकण या कादंबरीतूनच गवताचे पाते हा धडा आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि तो रूपक कथेतूनच घेतलेला आहे. गवताचे पाते ही एक रूपक कथाच आहे. आपण पाहूयात पुढील भागात गवताचे पाते या धड्याचा आपण अभ्यास करूयात.